ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही दृश्य आपण पाहतोय पश्चिम नागपूर भागातील प्रभाग क्रमांक 13 मधली. या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचं आपण पाहू शकता. प्रभाग क्रमांक 13 मध्ये वीज, पथदिवे आणि नाल्याची समस्या आहे. तसंच या ठिकाणी घाणीचंही साम्राज्य दिसतंय. या ठिकाणी लाईट नसल्यामुळे संध्याकाळी 6 वाजले की महिलांना आणि लहान मुलांना घराबाहेर निघता येत नाही. या परिसरात पूर्णपणे अंधार राहतो. हजारी पहाड व बिसन खोरी यामध्ये अनुशक्तीनगर ओम आदरणीय कॉलनी अनुशक्तीनगर 1993 पासून लेआउट वसलेला आहे. तसेच 2011 पासून नागपूर महानगरपालिकाचे नागरिक टॅक्स भरतायत. ज्या नागरिकांना NIT डिमांड आलं होतं तो सुद्धा अदा करण्यात आलेला आहे. या भागांमध्ये 4 नगरसेवक आहेत. अमर बागडे, रितिका मसराम, परिणीता परिणय फुके, वर्षा ठाकरे. मात्र हे प्रभाग क्रमांक मधील नगरसेवक असून सुद्धा अनुशक्ती नगरकडे सर्रास दुर्लक्ष केलं जात आहे. इकडच्या नागरिकांनी या संदर्भात आरोप केलेले आहेत. नागपूर शहरातील पश्चिम नागपूर भागात प्रभाग क्रमांक 13 या भागातील अनुशक्ती नगर ह्या भागात अनेक समस्या आहे. याकरिता नागरिकांनी आपल्या चॅनलसोबत संपर्क देखील केलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक देखील आहे. साहेब काय सांगाल आपल्या परिसर म्हणजे काय नेमका समस्या आहे? रस्त्यांच्या समस्या आहे, काही लाईटाच्या समस्या आहे, रस्त्यांबद्दल काय बोलायला? आम्ही अनुशक्ती नगर प्रीती कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रभाग क्रमांक 13 मधले नागरिक असून इथे घर बांधण्यासाठी आम्ही घेतलेल्या अनेक नागरिकांनी, परंतु तिथे रस्त्यामध्ये लाईटची सुविधा नाही आहे, पोलची सुविधा नाही आहे, काय विजेचा पूर्णपणे. नगरसेवक कोणकोण आहे प्रभागात? या प्रभागामध्ये नगरसेवक परिणीती फुके, वर्षा ठाकरे आणि रुतिका मसराम असे नगरसेवक आहेत. हा प्रभाग जो आहे ह्या वार्ड नंबर, तर हा वार्डची जबाबदारी रुतिका मेसराम यांच्याकडे दिलेली आहे. तर रुतिका मसराम यांच्याकडे दिलेली आहे, परंतु आम्ही त्यांच्याकडे संपर्क केला असता त्यांचं पूर्णपणे या वार्डाकडे दुर्लक्ष आहे. काय अनेक विकासाची कामं या वार्डामध्ये झालेली नाहीत, त्यामध्ये रस्त्याचं आहे काय, इथे शॅनशनिंग रस्ता जो काय अप्रोच रोड आहे ह्या 80 फूट रोड ह्या धाबा रोडपासून तर आमच्या सोसायटीला जो जोडण्यात आलेला आहे, परंतु त्या नाल्याच्या ह्याच्यामुळे आम्हाला इथे जाण्यायेण्यासाठी अडचण निर्माण होते. नगरसेवक या ठिकाणी येत असतात काय? नगरसेवक तर अजूनपर्यंत फिरकलेले नाहीत काय, अजूनपर्यंत त्यांनी काय ते नगरसेवक म्हणतात का बाबा हे आताच तुम्ही राहायला आलेला आहे तर लगेच तुमच्याकडून काही हे होणार नाही. ज्या ठिकाणी अप्रोच रोड दिलेला आहे त्या ठिकाणी नाला आहे. येण्या जाण्याकरता नागरिकांना रस्ता नाही, इलेक्ट्रॉनिकचा खांब नाही, काही ठिकाणी खांब आहेत पण त्यावरती लाईट नाही. इतर भागातील नगरसेवक कमलेश दिलीप चौधरी कार्य करून देण्याकरता तयार आहे, पण प्रभागातील नगरसेवक का कार्य करून देण्याकरता तयार नाहीये हा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करतात. या कॉलनीला लागून एक नाला आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साप, विंचू असे किडे निघून ते बाहेर येतात आणि यातच नाल्याला भिंत नसल्यानं नागरिकांना यापासून धोका आहे. या ठिकाणी घाणीचं साम्राज्य देखील पाहायला मिळतंय. तसंच याच भागामध्ये नाल्याची देखील समस्या या ठिकाणी आपण बघू शकता. मागच्या बाजूला या ठिकाणी भिंत वगैरे नाही आहे, भिंत झाली पाहिजे ही देखील मागणी करण्यात आलेली होती. आपल्यासोबत एक नागरिक काय सांगाल, आपण काय मागणी केलेली होती भिंताची आणि नाला आहे ज्या प्रकारे सांगितलं आपण या ठिकाणी डेंग्यू बिमारी होतात, डेंग्यूचे अशा प्रकारे आजार वाढतात. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाचं सावट आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतामध्ये, जगाच्या पाठीवरती सध्या बिमारीचं संकट ओढावलेलं आहे. आणि जर तुम्ही जर इकडे पाहाल तर तुम्हाला असं दिसेल की सगळं काही म्हणजे एवढं म्हणजे बिमारीचं एवढं वातावरण इथे तयार झालेलं आहे. हा प्लांट जो आहे हा इकोसिस्टीम जनरेट करण्यासाठी असतो असं आपण म्हणतो, म्हणजे म्हणत आहे, म्हणजे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा म्हणते, NIT म्हणते. पण इथे जो सध्याच्या परिस्थितीमध्ये या तुम्हाला दाखवतो मी, आता जर तुम्ही इकडे पाहाल तर तुम्हाला दिसेल की रोगराई कशा प्रमाणामध्ये इथे म्हणजे अशी स्टोअर झालेली दिसते. आणि इकडे आता आमचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला जर या ही जी लेवल आहे गडर लाईनचा जो पाईप आहे इथे दिसत नाही तुम्हाला, तो दबलेला आहे. आणि दुसरा जो पाईप आहे जो इनलेट केला जातो म्हणजे इनलेट केलेला आहे तो वरती आहे. याच्यावरून म्हणजे अजूनही याच्यामध्ये हा जो इनटेक आहे टोटल कम्प्लिटली इनलेट येत नाही आहे.
प्रीती कोऑपरेटिव्ह हाऊसिंगसाठी वार्ड क्रमांक 13 येथील संध्याकाळी 6 नंतर बिलकुल आपापल्या घरी राहतात, कारण फिरता येत नाही, सरपटणारे प्राणी असे फिरत राहतात, ही खूप समस्या आहे. इथं लाईट नाही, काहीच नाही आहे, इथं स्ट्रीट लाईट नाही आहे, पोल पण नाही आहे, ही समस्या. या सगळ्यांचा नागरिकांच्या आरोग्याला त्रास होऊ लागलाय. नगरसेवकांना वारंवार सांगून देखील कुठलंही लक्ष याकडे दिलं जात नाहीये. म्हणून शेवटी द व्हॉइस न्यूज चॅनलला या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे की या चॅनलच्या माध्यमातून तरी आमच्या समस्या सुटतील अशी इकडच्या नागरिकांना अपेक्षा आहे. प्रीती कोऑपरेटिव्ह सोसायटी वार्ड क्रमांक 13 याचा एक मॅप आहे जो सँक्शन मॅप म्हटला जातो. तिथे ओपन स्पेस दिलेली आहे मुलांकरिता खेळण्याकरिता, पण तिथे आता NIT चा प्लांट बनल्या कारणामुळे आमची म्हणजे लहान मुलांना खेळण्याची जी जागा आहे ती आता नाहीशी झालेली आहे, दिसत नाही आहे. आणि मुलं शोधत आहेत की इथे जागा कोणती आहे, तर दुसऱ्यांच्या प्लॉटवर खेळायला गेलं तर प्रॉब्लेम असा होतो की त्या लोकांना त्यांना खेळू देत नाहीत. मग आता अशी समस्या आहे की या मुलांनी खेळायचं कुठे, आणि दुसऱ्या वार्डामध्ये म्हणजे इथून दूरदूरपर्यंत आम्हाला जवळपास एकही ग्राउंड दिसत नाही विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता. तर ही एक खूप गंभीर समस्या आहे जी खेळण्याकरिता मुलांना ग्राउंड हवं आहे. आताच काही दिवसांपूर्वी आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेली बातमी पेपरला प्रकाशित झालेली होती. पश्चिम नागपूर भागात 8.50 कोटी NIT तून निधी पास झालाय. मात्र त्या निधीमध्ये मोहननगर, गड्डी गोदाम, चिंतामणी नगर, हजारी पहाड, गणेशनगर, दाभा परिसर, चौधरी लेआउट, आनंदनगर इत्यादी परिसरांचं नाव होतं, पण कुठेही अनुशक्ती नगरचं नाव दिसून आलेलं नाहीये. हा परिसर पश्चिम नागपूरमधील नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. हा परिसर डावलल्याचं काम लोकप्रतिनिधी करत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. आम्ही अनुशक्ती नगर प्रीती सोसायटीमध्ये राहते. आताच आम्ही राहायला आलो, पण खूपच त्रास होत आहे पाण्याचा आणि सरपटणारे प्राणी, आणि कधी कधी तर म्हणजे रात्री ती लाईट नसल्यामुळे तर जायची पण बाहेर इच्छा नाही होत. काही आणायला जायचं म्हटलं की भीती वाटते, असं दांदरल्यासारखं वाटते. इकडे इथे रस्ता पाहिजे लवकर आणि लाईट, स्ट्रीट लाईट. यहाँ की समस्या ऐसी है कि जो पुलिया जब से बना है तब से कोई इधर आया नहीं है, और ये जो नाला है पूरा पानी बहता है, और में कोई ना दीवार बनाया है ना कुछ बनाया है. दूसरी समस्या है कि जो रोड है, ये रोड पूरा जैसे का वैसा पड़ा है, पूरा गड्ढा है, पानी जमा हो रहा है. सोवर लाइन अभी लीकेज थी, कुछ दिन वैसी लीकेज रह गई, कोई आया नहीं है. ऊपर से इन्होंने डेवलपमेंट चार्ज भरे है, 2,25,000 डेवलपमेंट चार्ज भरे है, प्लस कार्बन टैक्स भरे 1,00,000 रुपये, 2011 से टैक्स भरे है, कोई सुनवाई नहीं. बस कोई नगर से आके देखता नहीं और कोई काम करता नहीं है. त्यामुळे आता या दुर्लक्षित झालेल्या परिसराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी इकडच्या स्थानिक नागरिकांकडून होत आहे. द व्हॉइस साठी श्याम देशकर, नागपूर.